महाराष्ट्रात विशेषतः कोकण आणि पश्चिम घाटाच्या प्रदेशात मान्सून आता पुन्हा सक्रिय झालाय. सध्या कुठे पाऊस पडतोय आणि पुढच्या काही दिवसांमधलं पर्जन्यमान कसं राहील जाणून घेऊया. 27 जूनच्या सकाळच्या नोंदीनुसार मुंबईमध्ये आदल्या दिवशी बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या आहेत. प्रादेशिक हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार रायगड आणि रत्नागिरीतही जवळपास सर्व ठिकाणी पावसानं हजेरी लावली. रायगड जिल्ह्यात रोहा आणि सुधागड या तालुक्यांमध्ये 100 मिलीमीटरहून अधिक पाऊस झाला. रत्नागिरीतही मंडणगड आणि दापोली तालुक्यात पावसानं 100 पार केली. दापोलीला तब्बल 170 मिलीमीटर पाऊस झालाय. महाबळेश्वर तसंच अहमदनगरच्या अकोले इथेही 100 मिलीमीटर व त्यापेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. अरबी समुद्रावरचं सायक्लॉनिक सर्क्युलेशन म्हणजे हवेच्या वरच्या स्तरात चक्राकार गतीनं वाहणारे वारे मान्सूनला अडथळा आणत होते, पण आता त्यांचा वेग मंदावत असून पुढच्या 24 तासात राज्यात मान्सूनचा प्रभाव वाढत जाईल असं स्पष्टीकरण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजीचे संशोधक विनीत कुमार यांनी दिलंय. पुढच्या 5 दिवसात कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना 27 जूनसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. 30 जून आणि 1 जुलैसाठीही रायगड आणि रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. पुणे जिल्हा आणि साताऱ्यातील घाट प्रदेशाला पुढचे 5 दिवस येलो अलर्ट देण्यात आलाय. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा तसंच मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यांना 5 दिवस येलो अलर्ट दिलाय. दरम्यान नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी उत्तर भारतात आणखी आगेकूच केली आहे. विशेष म्हणजे दिल्लीला वळसा घालून मान्सून काश्मीरमध्ये आधी दाखल झालाय. मान्सूनची उत्तरेकडची सीमा आता बारमेर, जयपूर, आग्रा, बांदा, हल्दिया, पाटणा, देहरादून, उना, पठाणकोट आणि जम्मूमधनं जाते. पुढच्या 4 आठवड्यांसाठी म्हणजे जुलै महिन्यासाठी मान्सूनचा अंदाज हवामान विभागानं जाहीर केलाय. त्यानुसार पहिल्या आठवड्यात कोकणासह कर्नाटकच्या किनारपट्टीचा उत्तर भाग आणि ईशान्य भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे. पूर्व आणि वायव्य भारतातही काही ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे. जुलैच्या 2 आठवड्यापासून बिहार, पूर्व उत्तर प्रदेश आणि ईशान्य भारताचा अपवाद वगळता देशभरात सरासरी एवढा किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे.